ब्रेक नंतर बातमीपत्राच्या या भागात पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपा शेजारी रस्त्यातच अडकला डंपर. रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता. देवाळीत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत समृद्धी पर्व अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. अध्ययन स्तर निश्चिती, अध्ययन निष्पत्ती, गुणवत्ता वाढीसाठी तंत्रज्ञान वापर या विषयांवरती शिक्षकांना करण्यात आलं मार्गदर्शन. कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या 116 जयंतीनिमित्त खर्डेकर फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार. रविवारी 28 जुलैला शाहू स्मारक भवनात समारंभ संपन्न होणार. फाउंडेशनच्या अध्यक्ष संग्रामसिंह खर्डेकर आणि राहुल राजे खर्डेकर यांची पत्रकार बैठकीत माहिती. कोल्हापूर महापालिका, GST विभाग कोल्हापूर आणि गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या वतीनं तपोवन प्रभागात 28 जुलैला वृक्षारोपण करून हरित प्रभागाचा शुभारंभ करण्यात येणार. GST उपायुक्त वैशाली काशीद यांच्या हस्ते गार्डन्स क्लबच्या अध्यक्ष कल्पना सामंत, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न होणार. वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य विजय सामंत यांची माहिती. उडान मंच आणि लायन्स इंटरनॅशनल आयोजित संगीत आणि नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद. एकापेक्षा एक सरस गीतांची मेजबानी, नृत्याविष्कार यांचा रसिकांनी लुटला आनंद. लागीर झालं फेम कल्याणी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती.